किसान भाइयों, विश्वकर्मा दल बा यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। दोस्तों, आज मैं पहुंचा हूं ओम साई एजेंसी अहमदनगर महाराष्ट्र में, और किसान भाइयों आपके लिए स्पेयर पार्ट जितना भी आपको चाहिए, जो भी आप किसान भाई को जरूरत रहती है, छोटी से छोटी मशीनरी, आटा चक्की, टोका मशीन, जितना भी आपको स्पेयर पार्ट चाहिए, चाहे आप रिटेलर हो, चाहे आप किसान हो, आप जितना भी माल उठाना चाहते हैं आप ओम साई एजेंसी से उठा सकते हैं। क्या क्या मिलने वाला है आपको, इसके बारे में पूरी जानकारी देंगे। हमारे साथ सर है, उनसे बात करवाते हैं। नमस्कार सर। नमस्ते सर, बताइए किसान भाइयों का हमारे पास क्या क्या है। ये चाप कटर, ये कुट्टी मशीन है, जनावरांची कुट्टी करण्यासाठी ये गॅलोनाईचा पात्र आहे, पूर्ण लोखंडी गेअर येतं, एक वर्ष गेअर बॉक्सला गॅरंटी येते। त्याच्यानंतर हे रोटा मशीन आहे, वावरा थाकायसाठी रोटा मातीत ठीक आहे सर। त्याच्यानंतर हे शेंगा फोडायसाठी, भुईमुगाच्या शेंगांसाठी ठीक आहे सर। हे आटा चक्की, कितने मॉडल में पड़ी है सर किसानों के लिए? पिठाची गिरणी, ये 10 इंची, 12 इंची आणि 14 इंची, 16 इंची आणि 18 इंची। और दिस टोका मशीन ये कौन सी है सर? ये कौन सी है? ये खाली पडणारी आणि ही ब्लोअरची, वरच्या भोंगेची। त्याच्यानंतर हे कॉम्प्रेसर आहे, हे हवेसाठी कॉम्प्रेसर। कितने साइज मिळेल मला, कितने पावर? ये 100 लिटर मध्ये, 150 लिटर मध्ये, 200 मध्ये, 400 मध्ये ठीक आहे सर। हे FC ची मशीन आहे, ही बिनारी वज गिअर मध्ये, हिला एक वर्ष पूर्ण मशीनला गॅरंटी येते, पूर्ण लोखंडी गिअर आहे त्याचे। हिला 0 मेंटेनन्स, हिचे 5 ते 10 वर्ष, 5 वर्ष बदलावं लागत। त्याच्यानंतर हे पलोलायझर मध्ये, हे पलोलायझर हे पिठाचं, त्याच्यात खारी, खोबरं, मिरची, मसाला, धने, हळकून बिळकून सगळं होईन आणि दळण पण होईल ठीक आहे सर। त्याच्यानंतर ते ब्लोअर मध्ये, ये सर, हां हे ब्लोअर मध्ये, त्याच्यात मिरची, मसाला, धने, हळकून बिळकून सगळं होईल। हे ब्रश कटर आहे, तुम्हाला झाड आणि लाळे करायला, त्याच्यानंतर गवत बिवत मारायला, सोयाबीन बिबीन कट करायला, हे साईड पॅक आणि बॅक पॅक दोन्ही मध्ये येतं। त्याच्यानंतर ही शेवई मशीन आहे ठीक है सर। सर हम अंदर आ गए थे, अंदर मैं देख रहा हूँ यहाँ पे बहुत ज्यादा स्टॉक किसान भाई को मिल रहा है, स्पेयर पार्ट देख रहा हूँ यहाँ पे, इनके बारे में जानकारी देंगे सर क्या क्या मिलने वाला है, ये मतलब क्या चीज क्या क्या मिलने वाले यहाँ से। ये टोकन मशीन है, जे टोक तो आपून थे शेंगा भुईमुगा चाके वहाँ सरकी बिरकी कपासी थे। ये बॉक्स मध्य चक्की है, त्याच्यानंतर हे आपलं स्प्रे पंप वाले, STP म्हणतो याला, STP हा ओके, त्याच्यात 22 मध्ये, 30 मध्ये, 50 मध्ये, हे सगळ्या मोटर आहेत। हे बिअर मोटर, कितने HP की जी मोटर आहे? हे 1 HP पासून तर 3 HP, 5 HP, सिंगल फेज मध्ये 5 HP पर्यंत येते। त्याच्यानंतर 3 फेज मध्ये ती 10-15 HP पर्यंत भेटते तुम्हाला ठीक आहे सर। और ये काय पंप आहे वाला, ये पाईप? हे स्प्रे पाईप आहे, 8.5 MM मध्ये, 10 MM मध्ये, रक्षा कंपनीचा पाईप आहे, क्वालिटी एकदम भारी आहे। हे अल्टरनेटर आहे, हे चेतक कंपनीचे, तर 1 वर्ष गॅरंटी येते त्याला, 1 वर्षाची गॅरंटी असते। हे पेट्रोल पंप आहे, याच्यात 2 स्ट्रोक मध्ये येतो, 4 स्ट्रोक मध्ये येतो, रेग्युलर हे होंडा टाईप मध्ये। त्याच्यानंतर हे SS मध्ये पलोलायझर आहे, हा हे चेतकचं इंजिन आहे, एअर कूल इंजिन ठीक आहे सर। हे कुट्टी मशीन वर चालतं, त्याच्यानंतर आपलं उपनर असतं, उपनर वरती पण चालतं। त्याच्यानंतर हे मार्शलचं शेंगा फोडायचं आहे मोटर वरच ठीक आहे सर। हे पापड मशीन आहे, हँड ऑपरेटिंग सही आहे सर। और सर मैं ऊपर देख रहा था यहाँ पे ये लगे हुए हैं, इनके बारे में जानकारी, ऊपर मैं बेल्ट भी देख रहा हूँ, काफी ज्यादा पड़ी है आपके पास, इतना स्टॉक पड़ा है। जमीनीत होल पाडायचे वॉगर म्हणते त्याला, हे वॉगर है सही है। हाँ, ये 4 इंच से 12 इंच तक मिलेगा। और ऊपर देख रहा हूँ सर, ऊपर जानकारी देंगे, आपके पास इतनी बेल्टे पड़ी हैं, जी कौन सी बेल्टे हैं? हे आपल्याकडे ए, बी आणि सी तीन व्हरायटी मध्ये भेटतात, त्याच्यामध्ये 30 पासून तर 50 पर्यंत ये भेटन। सर मैं यहाँ पे देख रहा हूँ, यहाँ पे और मशीन पड़ी है, इनका क्या काम रहता है? ये पीठ मळायचे आणि हे खिमा मशीन, त्याच्यानंतर हे रस म्हणते, और ये जो हे आहे, हे कांदा कापायचं मशीन आहे, जे बारीक कांदा कापतो आपण त्यासाठी। हे ग्रेव्ही मशीन आहे, त्याच्यानंतर हे हॉटेलसाठी जो कांदा कापतो आपण त्यासाठी ठीक आहे सर। हे पावडर मारायसाठी,
द्राक्षाला असा असा याला आपण जे पावडर मारतो बी सी पावडर त्यासाठी, त्याच्यानंतर हे कार वॉश आहेत गाड्या धुवायसाठी जे असतं एस टी पी इंजिन वरच आहे. ठीक आहे. हे जे वरती पाहिलं ते पण रस म्हणती मार्शल कंपनीचे येतं, एकदम हेवी क्वालिटी, पूर्ण एस एस लाटीमध्ये येतं ते. बिजली से चलने वाले. हा, हे लाईट लाईट वर चालत. त्याच्यानंतर तो बॅटरी पंप आहे. बॅटरी पंप. हा, हे जे कुरडाय ब्रिडाय करतो आपण गव्हाच्या, त्या कुरडायचं मशीन आहे. याच्यात तीन चार क्वालिटी आहेत, आता छोटी मोठी त्याच्यापेक्षा मोठी. हे सगळे बॅटरी पंप येतं, 8-12, 12-12 डबल मोटर सिंगल मोटर. सही सर. त्याच्यानंतर हा एस टी पी आहे 50 नंबरमध्ये. हे पण हा कणिक मळायचंच येतं. हे कणिक मळण्यासाठी गोल हंडीमध्ये येतं. त्याच्यानंतर हे पापड मशीन आहे. हे सगळे मशीनचे स्पेअर पार्ट येतं. कास्टिंग मध्ये येते, लोखंडी मध्ये येते, सगळे भेटते तुम्हाला. हे सगळे व्ही बेल्ट येत. त्याच्यानंतर हे वॉर्म वगैरे सगळे. सही सर. हे पेट्रोल, हे केबल आहे सगळे 1.5, 2.5, 4 square mm, 6 square mm. त्याच्यानंतर ही 16 इंची विशालची चक्की आहे. विशाल चक्की. हा, ही 16 इंची विशालची चक्की आहे. त्याच्यानंतर हे इंजिन आहे पाण्यावरच, पेट्रोल इंजिन. पेट्रोल 1 लिटरला 1.5 तास चलत तुमचं. ठीक आहे सर. हा, और यहाँ पे पड़ी है मोटर है ना सर? हे सगळ्या बी एअर मोटर आहे, 3 HP की. ठीक सर. सर मैं उस साइड भी आपका स्टॉक देख रहा था. उस साइड हे गियर बॉक्स आहेत, हे ट्रॅक्टरवर चालणारे गियर बॉक्स आहेत. अरे वा, पूर्ण 1-3, 1-3, 1-5, 1-4 याला आपण अल्टरनेटर जोडून ट्रॅक्टरवर चालवायला स्टँड वगैरे जोडून हे सगळं. सही सर. और सर सामने में देख रहा हूँ ये व्हाइट कलर से, ये क्या टंगी हुई है? ये पेरणी यंत्राचे फिरके आहे सगळे. जेवढे ट्रॅक्टर चालित पेरणी यंत्र आहेत, ट्रॅक्टरवर चालणारे पेरणी यंत्र, त्याचे सगळे फिरके आहे धान्य खाली सोडायचे. सही आहे. त्याच्यानंतर हे फॅन आहे मोटरचे सगळे. जे फॅन आहे गार्डनच्या कात्र्या बित्र्या सगळे तुम्हाला सगळे भेटन इथं, काही प्रॉब्लेम नाही. जे लागत ते हे पाणबुडे आहेत, 7 HP, 5.5 HP, 3 HP. ओके सर. हे सगळ्या चालणे गिरणीच्या जेवढ्या साईज पाहिजे तेवढ्या सगळ्या भेटते तुम्हाला. सही आहे सर. 3 HP, 5, 3 HP, 2 HP, 1 HP सगळ्या साईज मध्ये. और इस साइड सर क्या क्या मिळणे वाला आहे? हे साईड मध्ये हे पिशवी आहे गिरणीला, जे खाली पिशवी डब्याल बसवतो 1 HP मध्ये आहे, 2 HP मध्ये आहे आणि 3 HP मध्ये. हे 1 HP मध्ये आहे. सही आहे सर. त्याच्यानंतर हे आपण जे तांदूळ वगैरे काढतो साळ बीळ, हे त्याचं मशीन आहे साळ काढायचं. हे सगळे गिरण्यांचे बिटल आहेत, 1 HP, 2 HP, 3 HP. सही आहे सर. बॉक्स चक्कीचे बिटल, त्याच्यानंतर आपलं पोलोलायझरचे सगळ्याचे बिटल भेटते तुम्हाला. हे सगळे पुल्याची साईज आहे, पूर्ण पुल्याची साईज भेटन. हे ते ब्रश कटरचे दोरीचे बंडल आहे पूर्ण ते लागन. और जे पे किसानों को बहुत जोड़ने वाले होते सर? हे पेट्रोल पंपाचे पाईप आहे स्पेअर पार्ट मध्ये. सही आहे. हे पुल्याची साईज सगळी भेटन तुम्हाला, थ्रेशरची भेटन, काशीची, चाप कटरची, सगळ्या साईजच्या पुल्या वगैरे सगळं भेटन. त्याच्यानंतर ग्रीस कॅप आहेत सगळे, पाठीमागं हे पुल्यांची पूर्ण साईज आहे. हे गिअर बॉक्स पण भेटते कुठलीचे तुम्हाला चाप कटरचे लागले तर. सही आहे. ही चेतकची सिंगल फेज मोटर आहे. गिअर बॉक्स मिळेल. हा, हे चाप कटर का चा गिअर बॉक्स. गिअर बॉक्स. त्याच्यानंतर हे चेतकचे पंप आहेत पूर्ण पंप. हा, हे सबमर्सिबल आहे. त्याच्यानंतर ओपन वेल भेटताना आणि आपल्या हे पण मोटर भेटतात मोनोब्लॉक. सही आहे सर. त्याच्यानंतर इथं हे सगळे सिंगल फेजचे केबल आहे. हे चेतकचे पाणबुडी. त्याच्यानंतर व्ही शेपमध्ये ग्रीवची मोटर भेटन, पॉलिकॅपची भेटन आणि क्रॉम्प्टनची पण भेटन. मार्केटमध्ये ओमसाई एजन्सी आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमाग. और सर आपका कोई कॉन्टॅक्ट नंबर आहे जिससे आप वो बात कर सकते हैं आपसे? हा, 92-72-53-54, 95-52-11-11-25. त्याच्यानंतर 84-59-84-59-36-62-55 तीन नंबर आहे. सही सर. दोस्तों अगर आप भी स्पेयर पार्ट का सामान लेना चाहते हैं होलसेल प्राइस में तो ओम साई एजेंसी अहमदनगर
महाराष्ट्र के नंबर हैं जो आपको स्क्रीन पे मिल जाएंगे और वीडियो के नीचे मिल जाएंगे। आप इन नंबर पे संपर्क कर स्पेयर पार्ट का सामान ले सकते हैं और जो भी सामान जैसे कि स्प्रे पंप हो गया, जितनी मशीनें आपको यहाँ से मिलने वाली हैं, आपको इतनी मशीनें कहीं और नहीं मिलेंगी। और दोस्तों ऐसी और वीडियो देखने के लिए विश्वकर्मा दलबा यूट्यूब चैनल को जरूर सब्सक्राइब करें। धन्यवाद।